सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी सायली. आपण पाहतात News24 सह्याद्री. गॉसिप कालामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी. अंमली पदार्थ प्रकरणातून आर्यन खानच्या सुटकेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी CBI ने दाखल केलेल्या गुन्ह्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही आरोपी करण्याचे आदेश द्या अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखडेसोबत अभिनेता शाहरुख खानलाही आरोपी करण्यात यावे यासाठी एका वकिलाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शाहरुख खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाहुबली फेम तम्मन्ना भाटिया आणि दहाड अभिनेता विजय शर्मा सध्या चर्चेत आहे. तम्मन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. अखेर आता तम्मन्नाने विजय बरोबर असल्याची नात्यांवर भाष्य केलं आहे. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि बागी 2 सारखे सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री दिशा पाटनी आज आपला 31वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिचं कधी ठरलं नव्हतं. तुझे ते मी गीत गात आहे या मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एंट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिकाच्या या घरात पिहूला आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकतंच तुझे ते मी गीत गात आहे या मालिकेत एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की मंजुळा आणि स्वराज हे दोघे चोर आहेत आणि चोरी करायला या घरात आले आहेत असा आरोप मोनिकाने केला आहे. आता मोनिकाचा हा आरोप मंजुळा कसा खोडसून काढेल हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा खुपते तिथे खुपते या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रात लोक हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. आता कार्यक्रमात नारायण राणे हजेरी लावणार आहे. नुकतंच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की नारायण राणे कार्यक्रमाच्या एका सेगमेंटमध्ये उद्धव ठाकरेंना फोन करतात आणि बोलतात, जय महाराष्ट्र उदयजी, नारायण राणे बोलते. या प्रोमोला खुपणाऱ्या प्रश्नांना तोडीसतोड उत्तर देण्यात येत आहे. गॉसिप कलमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.